Hello students, we have completed some of the examples from the 2.2 which is based on the Apollonius theorem. Apollonius theorem वर dependent असे काही examples आपण complete केले आहेत. आता त्याच practice set मधील third and fifth examples राहिलेले आहेत, ती फार महत्त्वाची आहेत आणि ती 3 marks ला, त्यातले एक example 3 marks ला नेहमी विचारतात. तर ती एक्झाम्पल्स, त्यातले एक्झाम्पल्स मी आज तुम्हाला सॉल्व करून देतो. त्यातलं थर्ड एक्झाम्पल इथं आहे. ते काय म्हटलंय पहा, अशी फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरमध्ये एस इज अ पी एस इज अ मेडियन म्हटलेलं आहे. पी एस इज मेडियन याचा अर्थ एस इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. मी त्यात देताना फक्त काय दिलंय, पी एस इज द मेडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ट्रायंगल पी क्यू आर चा पी एस हा मेडियन आहे अँड पी टी परपेंडिक्युलर टू क्यू आर. अशा दोन गोष्टी दिल्या आणि हे प्रूव्ह करायला सांगितलं, पी आर स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर अँड पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर. हे एवढं तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. ओके, आता काय अवघड नाही तसं बघितलं तर एक प्रूफ आलं ना की दुसरं तुम्हाला ऑटोमॅटिक जमणार. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला दोन राईट अँगल ट्रायंगल दिसतंय. तिथं राईट अँगल ट्रायंगल दोन दिसतंय बघा. इथं पी टी आर पी टी एस ह्या दोन चप्पा विचार करायचा. पुन्हा दुसऱ्या प्रूफ मध्ये आपण इकडच्या बाजूचा विचार करू. आता तुम्ही म्हणाल ह्याच बाजूचा विचार पहिला का करायचा, इकडचा का नाही करायचा, तर आपल्याला पी आर स्क्वेअर पाहिजे. मग पी आर स्क्वेअर म्हणजे कोणत्या ट्रायंगलचा हायपोटिनस पी आर आहे बघायचा आणि तो ट्रायंगल घ्यायचा. म्हणून तो त्या म्हणून या बाजू इकडे हा पी आर इकडे आहे बघा. आणि आपल्याला पहिला काय पाहिजे प्रूफ आहे, तर पी आर स्क्वेअर पाहिजे. म्हणून हा इकडचा पार्ट आहे. इन ट्रायंगल पी टी आर पायथागोरस युज करायचा. काय आता ही जर ही पहिली ही जर का तात्पुरतं तुम्ही काढून टाकली डोक्यात नाही तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला फुल ट्रायंगल दिसतोय बघा. आणि मग पी आर स्क्वेअर इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर इक्वेशन वन पायथागोरस बाय पायथागोरस म्हणायचं. नंतर हा छोटा जो ट्रायंगल आहे ना तो ट्रायंगल विचार घ्यायचा. हा जो पी एस चा जो ट्रायंगल आहे नाही तो ट्रायंगल विचार घ्यायचा. हा ट्रायंगल विचार पी टी एस आणि याच्यात ही पायथागोरस इन ट्रायंगल पी टी एस याच्यात पायथागोरस वापरा. आता हा राईट अँगल ट्रायंगल म्हणजे पी एस स्क्वेअर इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर बाय पायथागोरस. याला सुद्धा आपण बाय पायथागोरस असा सपोर्ट द्यायचा. तो सपोर्ट इथला आहे. आता बघा, मला मी काय करतो याच्यामध्ये थोडस मला इथं या इक्वेशन मध्ये पी टी ची किंमत हवी. या इक्वेशन मध्ये कशाची व्हॅल्यू हवी, पीटीची. म्हणून याला पी टी स्क्वेअर, पी टी स्क्वेअर इथं आहे म्हणून पी टी स्क्वेअर इकडे ठेवतो आणि टी एस स्क्वेअर इकडे ट्रान्सफर करतो. ह्यालाच का करायचं ह्याचं कारण मी सांगितलं, मला पी टी स्क्वेअरची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये हवी आहे म्हणून मी पी टी स्क्वेअरची व्हॅल्यू तरी होणार आणि त्याला इकडे ट्रान्सफर करणार. मीन्स पी एस स्क्वेअर मायनस टी एस स्क्वेअर इकडे पी टी स्क्वेअर इक्वेशन नंबर टू. इथंपर्यंत समजलं? पहिला याच्यात तुम्ही काय केला, पायथागोरस युज केला पी आर स्क्वेअर इकडे पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. नंतर याच्यामध्ये पायथागोरस युज केला पी एस स्क्वेअर इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर आणि पी टी ची व्हॅल्यू पी टी स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे म्हणून पी टी स्क्वेअर इथे ठेवला आणि टी एस स्क्वेअर इकडे आणि या इक्वेशन नंबर टू म्हणजे दोन इक्वेशन लक्षात आहे. आता मला सांगा टी आर इथं बघा ह्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता ह्याची व्हॅल्यू विचारात घ्यायची मला. टी आर मीन्स टी आर जो आहे तो कुणाची ऍडिशन मिळतोय, टी आर मीन्स टी एस प्लस एस आर. टी आर मीन्स टी एस प्लस एस आर इक्वेशन नंबर थ्री म्हणणार आहे. झालं मला एवढं जर समजलं असेल तर ह्या टू ची थ्री ची व्हॅल्यू इक्वेशन वन मध्ये पुट आउट करायची. जिथं पी टी आहे तिथे पी टी स्क्वेअर ची व्हॅल्यू ठेवा, टी आर आहे तिथे टी आर ची व्हॅल्यू ठेवा. इथं बघा फ्रॉम इक्वेशन टू थ्री पुट इन इक्वेशन वन, टू थ्री काय करायचं इक्वेशन वन मध्ये पुट आउट करायचं. पी आर स्क्वेअर इक्वल टू पी टी स्क्वेअरच्या ठिकाणी इक्वेशन टू मधून पी टी स्क्वेअर ची व्हॅल्यू पी एस स्क्वेअर मायनस टी एस स्क्वेअर पुट आउट प्लस टी आर च्या ठिकाणी टी आर ची व्हॅल्यू काय आपल्याकडे टी एस प्लस एस आर ब्रॅकेट स्क्वेअर. का तर ही टी आर ची व्हॅल्यू आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर. समजले एवढं, पी आर स्क्वेअर इक्वल टू हे आहे तसंच हे आहे तसंच प्लस याचं एक्सपान्शन करा. ए स्क्वेअर प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय सांगतो, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. मीन्स फर्स्ट स्क्वेअर प्लस टू इंटू फर्स्ट इंटू सेकंड प्लस सेकंड स्क्वेअर. फर्स्ट स्क्वेअर प्लस टू इंटू फर्स्ट इंटू सेकंड प्लस सेकंड स्क्वेअर असं करायचं. त्यातला टी एस स्क्वेअर टी एस स्क्वेअर कॅन्सल होईल, कारण टी एस स्क्वेअर टी एस इथं प्लस आहे इथं मायनस आहे तर कॅन्सल झाला. आता मी मगाशी म्हटलं त्यांनी एक्झाम्पलमध्ये दिले एस इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर. एस हा कुणाचा मिड पॉईंट आहे, तर क्यू आरचा. तीन गोष्टी लक्षात ठेवा, एस हा मिड पॉईंट कुणाचा आहे,
क्यू आर चा मग मिड पॉइंट आहे म्हटलं की एस आर हा कोणाचा हाफ मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू म्हणून हे जेवढं असेल तेवढंच हे असणार म्हणजे एस आर हा क्यू आर च्या हाफ असला पाहिजे एस आर हा एस आर इक्वल टू हाफ ऑफ क्यू आर हे आपल्याला मिड पॉइंट वरून आपण लिहून घेतो एस आर इक्वल टू हाफ ऑफ क्यू आर का लक्षात आलं का एस इज मिड पॉइंट सो एस आर इज हाफ ऑफ क्यू आर ती व्हॅल्यू इथे इथे एस आर इथे व्हॅल्यू ठेवायची बस झालं आन्सर पाहू पी आर स्क्वेअर पी एस स्क्वेअर टू इंटू हे कॅन्सल झाले टू इंटू टी एस इंटू एस आर ची व्हॅल्यू हाफ क्यू आर प्लस एस आर स्क्वेअर एस आर ची व्हॅल्यू हाफ क्यू आर ब्रॅकेट स्क्वेअर पी आर स्क्वेअर पी एस स्क्वेअर हे टू ला टू कॅन्सल होईल आणि व्यवस्थित मांडले फक्त क्यू आर इंटू टी एस म्हणजेच एस टी प्लस क्यू आर बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर हेच तुम्हाला प्रूफ विचारलेलं आहे समजलं का बघा बरं पहिलं प्रूफ तेच आहे की नाही तुमचं हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता मी दुसऱ्या प्रूफकडे जातो मी याच्यात जास्त काय डिस्टर्ब करणार नाही आहे लागणार आहे आपल्याला ओके तर काय करतोय पहा आता हे प्रूफ मला प्रूव्ह करण्यासाठी मी हा ट्रायंगल घेतो का पी क्यू पाहिजे मला म्हणजे हा ट्रायंगल घ्यावा हा हा राईट अँगल ट्रायंगल कारण मला पी क्यू हवे पी क्यूचा स्क्वेअर पाहिजे ना आपण ठरवायचं कोणता ट्रायंगल घ्यायचं ह्या दोन्हीतले एकच विचारतात हे विचारतात तीन मार्क्स हे विचारतात तीन मार्क्स एकच विचारतात मग पी क्यू स्क्वेअर म्हणजे कुठला ट्रायंगल येणार पी टी क्यू इन ट्रायंगल पी टी क्यू हा पी टी क्यू आता पी टी क्यू मध्ये हा राईट अँगल इकडे आहे बघा हा राईट अँगल आहे की नाही म्हणजे पी क्यू स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस क्यू टी स्क्वेअर और टी क्यू स्क्वेअर बघा बरं काय केलं होतं पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इक्वेशन नंबर वन बाय पायथागोरस आता हाच ट्रायंगल पुन्हा एकदा मला घ्यायचा तोच ट्रायंगल पी टी एस ही स्टेप आहे तशीच पी एस स्क्वेअर इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर मला पी टी ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून पी टी ची व्हॅल्यू काढून घेतली ही स्टेप आहे तशीच पी टी स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस टी एस स्क्वेअर आता इथं टी आर मग अशा आपण टी आर म्हटलो होतो पण मला आता काय पाहिजे टी क्यू पाहिजे हे पाहिजे टी क्यू पाहिजे टी क्यू मग अशी इथे पी टी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली टी क्यू पाहिजे नाही मग टी क्यू कसा काढता येईल हा टी क्यू जो आहे तो कसा काढता येईल तुम्हाला तर या क्यू एस मधून टी एस मायनस केला बघा क्यू एस मधून टी एस टी एस मायनस केला क्यू टी मिळणार आहे मग मी इथं म्हणणार आहे क्यू टी इक्वल टू क्यू टी ची व्हॅल्यू मला पाहिजे आहे ती कशी मिळणार आहे क्यू एस मायनस टी एस क्यू एस मायनस क्यू एस मायनस टी एस मिळणार आहे लक्षात घ्या या क्यू एस मधून टी एस हा मायनस केला तर क्यू टी मिळणार आहे म्हणून मी ते लिहून घेतलं इक्वेशन टू झाले इक्वेशन थ्री आणि ह्या व्हॅल्यू इथं पुट आउट करायचे इक्वेशन टू थ्री पुट इन इक्वेशन वन टू थ्री इन इक्वेशन वन मध्ये पुट आउट करायचं आता हे आपण काय करूया काढून टाकूया म्हणजे आपल्याला पुढचं व्यवस्थित लिखाण करता येईल बघा तर ह्या व्हॅल्यू ठेवू पी क्यू स्क्वेअर पी टी स्क्वेअरची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे पी एस स्क्वेअर मायनस टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू ची व्हॅल्यू आत्ताच काढली टी क्यू मीन्स क्यू टी ची व्हॅल्यू काढली क्यू एस मायनस टी एस ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन करूया पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस टी एस स्क्वेअर याचं एक्सपान्शन मला याच्याच पद्धतीने करायचं कसं फर्स्ट स्क्वेअर ए स्क्वेअर मीन्स फर्स्ट स्क्वेअर मायनस टू इंटू फर्स्ट इंटू सेकंड मीन्स क्यू एस इंटू टी एस प्लस टी एस स्क्वेअर सेकंड स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस स्क्वेअर सी बी प्लस बी स्क्वेअर प्रकार टी एस स्क्वेअर जर मला सारखं टी एस स्क्वेअरला टी एस स्क्वेअर कॅन्सल झालं आणि मग अशी म्हटलं मी जसं बट मग अशी मी काय म्हणलो एस आर इज द हाफ ऑफ क्यू टी तसं मी म्हणणार आहे क्यू एस इज द हाफ ऑफ क्यू टी म्हणजे हे जेवढं असेल तेवढंच हे असणार ना म्हणजे हा सुद्धा क्यू टी क्यू आरच्या हाफच असणार
आणि हा ही क्यू आरच्या हाफच असणार. मग हा एस आर इज हाफ ऑफ द क्यू आर म्हटलं तू मगाशी, आता मी काय म्हणणार आहे क्यू एस इज द हाफ ऑफ क्यू टी. क्यू एस इक्वल टू हाफ ऑफ क्यू आर. क्यू एस इज द हाफ ऑफ द क्यू आर. क्यू एस इज द हाफ ऑफ द क्यू आर. आणि जिथं जिथं क्यू एस दिसतंय, इथे एक दिसतंय, इथं तिथं मला काय ठेवायचं तर क्यू आर ठेवायचं. बघा ठेवतो आन्सर कसं मिळतं बघा. पी क्यू स्क्वेअर म्हणजे प्रोपोज तुमचं होतं, पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर हाफ ऑफ क्यू आर. कुठे ठेवायचं? क्यू एस च्या ठिकाणी. कुठे ठेवायचं? क्यू एस. हे पहिला टर्म घेतो, मायनस टू इंटू क्यू एस च्या ठिकाणी हाफ क्यू आर इंटू टी एस. आणि इथं क्यू एस च्या ठिकाणी हाफ क्यू आर ब्रॅकेट स्क्वेअर झालं. आता इथं टू ला टू कट करा, पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस, व्यवस्थित बघायचं क्यू आरच पहिला आहे, क्यू आर इंटू एस टी म्हणजेच टी एस, आणि हे डिनॉमिनेटरला घ्यायचं प्लस क्यू आर डिवाइडेड बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर. बघा बरं तेच तुमचं आलं की नाही. सेकंड झालं बघा, म्हणजे दोन्हीही जवळपास सेमच आहेत. थोडंसं प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केलं की तुम्हाला ते तुमचं चुकणार नाही. हे झालं एक एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुमचा प्रॅक्टिससाठी संपतो आणि तुमचा 2.2 संपल्यानंतर चॅप्टरही संपतो, पूर्ण लेसन संपतो आहे. पायथागोरस थेरम हा लेसनही संपतो आहे. त्यामुळे आपण काय करूया, आता आपण शेवटचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन कोणता, लास्ट क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. बघा तो क्वेश्चन नंबर आहे 5 आणि तो 4 मार्क्सला विचारतो. किती मार्क्सला विचारतो? 4 मार्क्सला. म्हणून इथं बघा तर काय काय दिलंय आणि काय काय करायचं आहे तुम्हाला मी शिकवते. बघा तर क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, हा रेक्टॅंगल म्हटलेला आहे. पी क्यू आर एस इज अ रेक्टॅंगल असा क्वेश्चन म्हटलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक इन्फॉर्मेशन दिले, ए बी इज अ पॅरल टू एस आर अँड पी क्यू. दोघांनाही पॅरल, कारण रेक्टॅंगल म्हटलं की एस आरला पॅरल असतं, म्हटलं की पी क्यूला पॅरल असणार आहे. आणि रेक्टॅंगलचा प्रत्येक अँगल 90 degrees असतो हे माहिती आहे तुम्हाला. हा 90 degrees आहे, हा 90 degrees असतो, हा 90, हा 90, म्हणजे ऑटोमॅटिक ही पॅरल लाईन आहे म्हटलं की हे सुद्धा 90 degrees असतात. हे आपण काय करायचं तर लक्षात ठेवायचं, म्हणजे हा 90 degrees आहे, हा 90 degrees, हा 90 आहे, हा 90 आहे. आणि मग याच्यामुळे तुमच्याकडे 4 राईट अँगल ट्रायंगल तयार झाले. त्याच्यामध्ये हा पी क्यू आर एस हा राईट अँगल आहे, रेक्टॅंगल आहे. कसा आहे? रेक्टॅंगल आहे. आणि त्यामुळे रेक्टॅंगलची प्रॉपर्टी काय आहे तर अपोजिट साईड्स आर पॅरल, अपोजिट साईड्स आर पॅरल. आणि 4 अँगल्स, ऑल अँगल्स आर 90 degrees, प्रत्येक अँगल 90 degrees. हा 90 असणार, हा 90 असणार, हा 90 असणार, हा 90. आणि त्यामुळे त्यांनी सांगितले ए बी इज सेगमेंट, ए बी पॅरल टू सेगमेंट साईड एस आर. मग हे पॅरल असतं, मग हे पॅरल म्हणजे हे पॅरल, मग इथं 90 म्हणलं की हे 90 होणार, हे 90 होणार. आणि त्यामुळे तुम्हाला 4 जे ट्रायंगल मिळाले ते राईट अँगल ट्रायंगल मिळाले. हे बघा कोणते, टी ए पी, टी ए एस, टी बी क्यू आणि टी बी आर, असे 4 अँगल राईट अँगल ट्रायंगल मिळाले. आता पहिला कोणता घ्यायचा हे आपण ठरवायचं. आपण प्रूव करायचं काय करायचं आहे, टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर, हे तुम्हाला प्रूव करायचं. मग प्रूव करायचं त्याच्यामुळे आपण ठरवायचं कोणता ट्रायंगल पाहिला घ्यायचा, तर टी एस स्क्वेअर पाहिजे. टी एस स्क्वेअर हा कोणत्या राईट अँगलचा, राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटिनस आहे बघायचा, तो ट्रायंगल घ्यायचा. मग मी टी एस स्क्वेअर इथं आहे म्हणून हा ट्रायंगल घेतला पाहिला. बघा टी ए एस म्हणजे टी एस आहे का, मग याच्या पायथागोरस यूज करणार. मीन्स therefore ts square equal to as square plus at square. equation number 1 by pythagoras. hello ata dusra va tq kunacha square hypotenuse hai bacha tq tq ikade hai bacha aika टी क्यू इथं आहे म्हणजे ह्या राईट अँगल ट्रायंगल झाला. हा राईट अँगल ट्रायंगल टी बी क्यू, इन ट्रायंगल टी बी क्यू अँगल
TBQ is 90 degrees. So that is by Pythagoras, TQ square equal to TB square plus BQ square. Equation number 2, त्याला ही सपोर्ट द्या बाय पायथागोरस. आता आपण इथं आलो टीपी कोणाचा हायपोटेनस आहे पा टीपी इथं पीटी हा टीपी मीन्स पीटी हा या ट्रायंगलचा हायपोटेनस आहे मीन्स पीएटी इन ट्रायंगल पीएटी अँगल पीएटी इज 90 डिग्री सो बाय पायथागोरस पीटी स्क्वेअर इक्वल टू पीए स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3 त्याला सपोर्ट बाय पायथागोरस. एंड लास्ट वन टी आर स्क्वेअर. सोपे आहे टी आर कोणाचा याचा आहे टी आर स्क्वेअर इन ट्रायंगल टी बी आर अँगल टी बी आर इज 90 देअरफोर टी आर स्क्वेअर इक्वल टू टी बी स्क्वेअर प्लस बी आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 4 याला सुद्धा आपण तोच सपोर्ट बाय पायथागोरस असं देणार आहे. एवढं झाल्यानंतर हे समजलं तुम्हाला हो चार वेळा तुम्ही पायथागोरस वापरलेला आहे. चार वेगवेगळ्या ट्रायंगल्समध्ये चार वेळा काय करा पायथागोरस वापरला गेला 1 2 3 4 असं म्हटलं. आता मी काय करणार आहे बघा इथं बघणार ह्या दोघांची ऍडिशन आहे म्हणजे कुणाची इक्वेशन 1 ची 2 ची ऍडिशन आहे म्हणणार इक्वेशन 1 + 2 असं म्हणणार इक्वेशन 1 + 2 असं म्हणणार आणि मग त्याची ऍडिशन करणार मी LHS काय बा TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इक्वल टू RHS इज AS स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर आणि याला इक्वेशन नंबर 5 म्हणायचं. इक्वेशन नंबर 5 नंतर या दोघांची ऍडिशन 3 4 करायची. इक्वेशन 3 + 4 LHS + LHS PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इक्वल टू PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. इक्वेशन नंबर 6 आणि त्या 5 आणि 6 चे RHS पहा फ्रॉम 5 and 6 बघा बरं इथं AS स्क्वेअर इथे AT स्क्वेअर क्लिअर आहे TB स्क्वेअर क्लिअर आहे काय प्रॉब्लेम नाही. ओके म्हणजे सेम आहे. आता PA जो आहे PA जेवढा असेल तेवढाच QB असणार लक्षात घ्या. PA जेवढा असेल ना तेवढाच कोण कारण समोरासमोरच्या बाजू समान असतात ना त्यामुळे PA इक्वल टू QB म्हणजे PA स्क्वेअर इक्वल टू QB स्क्वेअर म्हणजे सेम आहे. आणि AS जेवढा असेल तेवढाच BR असणार आहे. AS इक्वल टू PR AS स्क्वेअर इक्वल टू PR म्हणजे हे टोटल RHS टोटल सेम आहे. त्याला आपण सपोर्ट देऊ आणि फ्रॉम काय RHS इक्वल टू RHS म्हणजे काय म्हणणार तुम्ही फ्रॉम 5 and 6 TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर LHS मांडायची आणि इक्वल टू LHS PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. आणि इथं सपोर्ट द्या का आपण म्हटलं तर इथं दिसतंय हे इक्वल दिसतंय हे इक्वल दिसतंय पण AS कुणाशी इक्वल आहे BRC AS इक्वल टू BR म्हणजे इक्वल स्क्वेअर इक्वल असणार आणि PA इक्वल टू QB PA इक्वल टू QB हे आन्सर आपण तर लिहिलो आणि हे तुमचं प्रूफ इज प्रूव्ड. एवढं केलं की 4 marks हे विचारतात 4 marks क्वेश्चन लक्षात आलं का. आणि इथं तुमचा हा चॅप्टर पूर्ण संपतो. या संडेला याच चॅप्टरवर टेस्ट राहील अलग लक्षात या चॅप्टरवर काय राहील टेस्ट राहील. हा व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके टेक केअर युअर सेल्फ.